भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्यांची आज जयंती आहे असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी आत्ता आपल्याला अतिशय तडफदार अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं ते सन्माननीय राजे धर्मराव बाबा आत्रामजी, आपले लोकप्रिय उमेदवार अशोक भाऊ नेतेजी, आपले लोकप्रिय आमदार देवराव होळीजी, कृष्णा गजबेजी, माजी आमदार नामदेवराव उसेंडीजी, प्रशांत वागरेजी, किसन नागदेवेजी, प्रमोद पिपरेजी, हेमंत जांबेवार, शशिकांतजी साळवे, वर्षाताई मोरे, गोविंदभाऊ सारडा, मिलिंदजी नरोटे, अनिलजी पोहणकर, चंदाताई कोडवते, रेखाताई डोळस, लताताई पुंगारे, सारंग साळवे, लीलाधर मरटकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज ज्यांनी आपल्या भारताला संविधान दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता आणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, गरिबांपर्यंत वंचितांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय चांगलं संविधान आपल्याला दिलं आणि आज आपला भारत देश प्रगती करतो आहे तो या संविधानामुळेच करतो आहे. आणि आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात, मला गीता बायबल कुराणपेक्षा देखील महत्त्वाचं जर काही असेल तर या भारताचं संविधान आहे, ते सगळ्यात पवित्र अशा प्रकारचं संविधान आहे. अशा संविधानकारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी नमन करतो. इथे धानोऱ्याला आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करण्याची संधी मला मिळाली. मला आठवतं या पुतळ्याची एक अडचण निर्माण झाली होती, त्यावेळी इथले सगळे लोक माझ्याकडे मंत्रालयात आले होते आणि आपण ती अडचण त्यावेळी सोडून दिली होती. आज त्याच पुतळ्याला नमन करताना मला अतिशय मनापासून या ठिकाणी आनंद झाला. बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतची, नगरपंचायतची, जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाही आहे, या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष भारताचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये राहील याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आता दोनच खेमे उरले आहेत. एकीकडे विश्वरत्न असलेले, खऱ्या अर्थानं या भारताला विकासाकडे नेणारे, गरिबांचा मसीहा असलेले आपले नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. त्यांच्यासोबत NDA चे पक्ष आहेत, महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे आहेत, महाराष्ट्रामध्ये आपले अजितदादा पवार आहेत, आपले आठवले साहेब आहेत, या ठिकाणी राज ठाकरे आहेत, या ठिकाणी आपले सगळे महायुतीचे नेते आहेत, आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबत शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, 22 वेगवेगळे पक्ष आहेत. पण हे दोन या ठिकाणी गट कसे आहेत, एकीकडे मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे, त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. आपल्या या गाडीमध्ये जी विकासाची आपली गाडी आहे, सामान्य माणसाला बसायची जागा आहे. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, OBC सगळ्यांना बसण्याची जागा असलेली मोदीजींची विकासाची गाडी आहे. राहुल गांधींची गाडी कशी आहे, त्याला डब्बेच नाही आहे, नुसतं इंजिन आहे. एक इंजिन राहुल गांधींचं आहे, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे,
स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, म्हणजे सगळे इंजिन आहे, कोणी डब्बाच नाही आहे. आता मला सांगा इंजिनमध्ये कोणाला बसायची जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो, सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही. बरं, यांचे इंजिने वेगवेगळ्या दिशेने लागले आहेत. राहुल गांधींचं इंजिन उत्तरेकडे आहे तर उद्धव ठाकरेंचं दक्षिणेकडे आहे, शरद पवारांचं पश्चिमेकडे आहे तर अजून यांचं पूर्वेकडे आहे. त्यामुळे यांची गाडी काही पुढे जातच नाही, यांची गाडी जागेवरच बंद पडलेली गाडी आहे. ही थकलेली गाडी आहे, ही दबलेली गाडी आहे, ही संपलेली गाडी आहे. या देशामध्ये सामान्य माणसाच्या विकासाची एकच ट्रेन आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदींची. मोदीजींच्या नेतृत्वात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम गेले 10 वर्षही झालं आणि पुढच्या काळामध्येही होणार आहे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलून दाखवला. आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 20 कोटी लोक अशी आहेत जे कच्च्या घरामध्ये राहायचे, जे झोपडीमध्ये राहायचे, अशा 20 कोटी लोकांना पक्कं घर, त्यांचं स्वतःचं घर देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, या 20 कोटी लोकांमध्ये सर्वात जास्त दलित आणि आदिवासी समाजाचे लोक आहेत की ज्यांना पक्की घरं त्या ठिकाणी मिळाली आहेत. आज जवळपास 55 कोटी लोकांना म्हणजे 11 कोटी घरांमध्ये मोदीजींनी शौचालय दिलं, 10 कोटी घरांमध्ये मोदीजींनी गॅस दिला. आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देशामध्ये 50 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरापर्यंत नळ पोचला नव्हता, जिथे आमच्या महिलांना भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर आणि नदीवर जावं लागायचं. आज त्या 50 कोटी लोकांच्या घरापर्यंत नळ पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये एकही घर देशातलं असं असणार नाही की ज्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोचत नाही. एवढंच नाही, 55 कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला. आता कुठल्याही प्रकारची बिमारी असेल, कुठलंही ऑपरेशन असेल, 1 पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. मोदीजींचं आयुष्यमान भारत हे प्रत्येकाला त्या ठिकाणी इलाज मोफत देत आहे. मला अनेक लोक भेटतात. मी मागच्या काळामध्ये यवतमाळला गेलो तर तिथे मला एक गृहस्थ भेटले आणि ते म्हणाले, साहेब मोदीजींना धन्यवाद सांगा. मी म्हटलं कशा करता? म्हणाले, मला ऑपरेशन करायचं होतं, 3 लाख रुपये लागणार होते. घरी सगळ्यांनी बसवून ठरवलं की 3 लाख रुपये आपल्याकडे नाही, एकच घरदार आहे, ते विकलं तर पुढच्या पिढीचं काय होईल, आणि म्हणून आम्ही ठरवलं नाहीतरी कधीतरी मरायचंच आहे, तर आता पैसे खर्च न करता थोडं आधी मरू, म्हणून मी मरणाची वाट पाहत होतो. तेवढ्यात मला आयुष्यमान भारत संदर्भात समजलं आणि माझं ऑपरेशन हे मोफत झालं. आज मी जिवंत आहे तर मोदीजींमुळे जिवंत आहे. अशा प्रकारे लाखो लोकांना जीवनदान देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. आज आपण पाहू शकतो आदिवासी समाजाकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि 20,000 कोटी रुपये आमच्या आदिवासी बांधवांकरता त्यांच्या गावामध्ये, पाड्यामध्ये, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे, वीज पोचली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, याकरता 20,000 कोटी रुपये केवळ आमच्या आदिवासी बांधवांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी दिले. आज आमच्या अनुसूचित जातीच्या सगळ्या तरुणाईकरता स्टँडअप सारखी योजना आणली आणि देशातल्या सगळ्या बँकांना सांगितलं, प्रत्येक ब्रँचला त्या ठिकाणी आमच्या दलित तरुणांना कर्ज द्यावंच लागेल, बिना तारण कर्ज द्यावं लागेल, बिना गॅरंटीचं कर्ज द्यावं लागेल, आणि जे कर्ज देणार नाहीत त्या बँकेची ब्रँच बंद केली जाईल. आज लाखो आमच्या दलित तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक बनवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. जवळपास देशामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी मुद्राचं कर्ज दिलं. 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटरचं दिलं. पूर्वी कोणी बँकेमध्ये गेला तर बँकवाले सांगायचे, तुमच्याकडे घर गिरवी ठेवायला असेल तर कर्ज मागा, नाहीतर तुमचा नातेवाईक सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्याला सांगा तुमची गॅरंटी घे,
तर तुम्हाला कर्ज मिळेल. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो, गॅरंटीची आवश्यकता नाही, तारण ठेवायची आवश्यकता नाही. आज 50 कोटीपेक्षा जास्त लोक आपल्या पायावर उभे आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत, या 50 कोटीमध्ये 31 कोटी माता भगिनींना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या. बंधू भगिनींनो, मोदीजी असं म्हणतात, एक पुरुष पायावर उभा राहतो तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला जेव्हा पायावर उभी राहते त्यावेळी संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना सक्षम करायचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं. आणि एवढंच नाही, मी माता भगिनींना सांगून देऊ इच्छितो, आता मंचावर आम्ही पुरुष मंडळी जास्ती बसलेले दिसतो आहे, 2026 नंतर असं दिसणार नाही. 2026 नंतर मोदीजींनी महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दोन्ही ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमदारही महिला होणार आहेत, खासदारही महिला होणार आहेत आणि या मंचावरही 50% महिला दिसणार आहेत. अशा प्रकारे महिलांचा विचार करणारे मोदीजी आहेत. आजच मोदीजींनी भारतीय जनता पक्षाच्या घोषणापत्राच्या माध्यमातून सांगितलं, आम्हाला महिलांना लखपती दीदी बनवायचं आहे. 1 कोटी महिलांना लखपती बनवलं, आता 3 कोटी महिलांना लखपती बनवणार आहेत. 10 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी या ठिकाणी घेतलेला आहे. आपलं आज घोषणापत्र या ठिकाणी जाहीर झालं. त्या घोषणापत्रामध्ये मोदीजींनी सांगितलं की भगवान बिरसा मुंडा ज्यांनी आदिवासींच्या जल जमीन आणि जंगलाकरता इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या आलेखाकरता आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्यांची 150वी पुण्यतिथी संपूर्ण देशामध्ये साजरी केली जाईल आणि त्यानिमित्ताने आदिवासी समाजामध्ये वेगवेगळ्या योजना या राबवण्याचा निर्णय देखील मोदीजींनी आजच त्या ठिकाणी बोलून दाखवला. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशातल्या गरिबाचं कल्याण होत आहे. मोदीजी गरिबाचं कल्याण का करू शकले, यापूर्वीचे सरकार का करू शकलं नाही? 2013 साली जग म्हणायचं भारताचं निवाळं निघतंय, भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे, भारतामध्ये आता काही करता येणं शक्य नाही, भारताचा विकास होणं शक्य नाही. 10 वर्षामध्ये मोदीजींनी ही परिस्थिती आणली की आता जग म्हणतं की जगातली सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. जगामध्ये भारत आज एक प्रमुख देश म्हणून उभा राहिला कारण मोदीजींनी गरिबाचं कल्याण केलं. गरिबाकडे जाणाऱ्या पैशामध्ये जे लोक भ्रष्टाचार करायचे, जे वाटमारी करायचे, जे डाका टाकायचे, त्यांच्यावर निर्बंध आणला आणि गरिबाचा पैसा गरिबापर्यंत पोचला पाहिजे याकरता मोदीजींनी काम केलं. आणि म्हणूनच या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चाललाय. मोदीजींनी जाहीर केलं देशातल्या 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष रेशनचं धान्य मोफत देण्यात येईल, अशा प्रकारचा निर्णय देखील माननीय मोदीजींनी आजच घोषित केलेला आहे. त्यामुळे गरिबाचा विचार करणारे मोदीजी आहेत. आणि आता तर 1 कोटी लोकांच्या घरावर सोलर लावून 300 युनिटपर्यंतची वीज ही त्यांना मोफत देण्याचा निर्णय केलाय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये सगळ्या घरांना सोलर युक्त घर तयार करून मोदीजी सगळ्यांना 300 युनिटची वीज मोफत देणार आहे, म्हणजे विजेचं बिल हे कोणाला भरावं लागणार नाही, अशा प्रकारची योजना आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी सूर्यघराच्या माध्यमातून येते आहे. बंधू भगिनींनो, आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, ती नेहमीच मिळाली पाहिजे, या दृष्टीनं आता सोलर फिडरची योजना आपण तयार केली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आमच्या सामान्य शेतकऱ्याला दिवसा 12 तास अविरत वीज देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करतोय. मगाशी होळी साहेबांनी सांगितलं, राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या धानोऱ्याला या ठिकाणी आपण नगरपंचायत दिली, या ठिकाणी तालुका क्रीडांगण दिलं, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दिलं, आपल्या शॉपिंगचे ओटे या ठिकाणी आपण तयार केले, वेगवेगळ्या प्रकारचं कामं या ठिकाणी केले. आणि हे सगळं करत असताना
माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात, मोदीजींच्या नेतृत्वात, आमच्या अशोकराव नेत्यांनी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं नेटवर्क तयार केलं. आज राष्ट्रीय महामार्गाचं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये जाणारा रस्ता, नारायणपूरला जाणारी रेल्वे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात. कारण पाठपुरावा करणारे आमचे या ठिकाणी सन्माननीय खासदार अशोकरावजी नेते आहेत. अशोकरावजी नेते यांनी 10 वर्षामध्ये सातत्याने देशाच्या लोकसभेमध्ये गडचिरोलीचे विषय मांडले आणि विकासाचा निधी या ठिकाणी आणला. 14,000 कोटी रुपये विकासाचे या गडचिरोलीमध्ये आणले. अशोकराव नेते एक सज्जन व्यक्ती आहे. अशोकराव नेत्यांच्या डोक्यामध्ये खासदारकी गेली नाही. त्यांनी कधी कोणाचा अपमान केला नाही. ते कोणाशी उर्मटपणे बोलत नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करतात आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक जनतेचा सेवक म्हणून काम करतात. पण आज किती दुर्दैवी आहे, विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांना तर गडचिरोलीतही उमेदवार मिळाला नाही, त्यांना चंद्रपूरमध्ये उमेदवार मिळाला नाही, बाहेरून उमेदवार घेऊन आले आणि बाहेरचा उमेदवार आणून आज ते आमच्या अशोकराव नेत्यांवर या ठिकाणी आरोप करतायत. त्यांना हे पाहवत नाही आहे, एक गरीब आदिवासी घरचा मुलगा हा मोदी साहेबांसोबत विकास करतोय हे त्यांना पाहवत नाही आहे. आणि यांची मती इतकी फिरली आहे, अरे या गडचिरोलीमध्ये जो मानानेही राजा आहे आणि मनानेही राजा आहे असे आमच्या धर्मराव बाबा आत्राम यांची अक्कल काढायला आहे निकाले. अरे यांचीच अक्कल आता त्या ठिकाणी शून्य झालेली आहे. धर्मरावांनी गेले 40 वर्ष या गडचिरोलीमध्ये जनसामान्यांकरता काम केलेलं आहे. आणि बंधू भगिनींनो कशी आहेत बघा, यांना पैशाच्या पलीकडे काहीच दिसत नाही. नामदेवराव उसेंडी आज आमच्या सोबत या ठिकाणी आले. कारण नामदेवराव उसेंडी यांनी ज्या वेळेस काँग्रेसला तिकीट मागितलं त्यांना विचारलं पैसे आहेत का सांगा. ते म्हणाले मी पण गरीब आहे, माझे डॉक्टर आहे, माझ्याकडे काही फार पैसा नाही आहे. मग म्हणाले हा जो आम्हाला उमेदवार मिळालेला आहे, आता ज्याला उमेदवारी दिली आहे, याच्याकडे दारूचा पैसा खूप आहे, हा पैसा खर्च करून निवडून येईल. उसेंडी तुम्ही घरी बसा. मी उसेंडींना म्हटलं आता काँग्रेसमध्ये राहून फायदा नाही, उसेंडीजी जनतेची सेवा करायची असेल तर भारतीय जनता पक्षासोबत या. ते देखील आता या ठिकाणी सोबत आलेले आहेत. बंधू भगिनींनो आज ज्या प्रकारे देश बदलतो आहे, देशामध्ये जे परिवर्तन होत आहे हे आपण सगळे या ठिकाणी डोळ्यांनी पाहत आहेत. पण मोदीजींनी काय सांगितलं, मोदीजींनी सांगितलं गेले 10 वर्ष जे मी केलं ये तो केवळ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. असली पिक्चर अजून बाकी आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये या भारताला एक आर्थिक महासत्ता मी बनवणार आहे, भारताची गरिबी संपवणार आहे, भारताची भूकमरी मी संपवणार आहे, भारताच्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन मी आणणार आहे. आणि म्हणून मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं आहे. आणि मोदीजींना जर प्रधानमंत्री बनवायचं असेल तर कमळाची बटन दाबावी लागेल. अशोकरावांना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे, इतर कोणाला दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे. आता राहुल गांधींची परिस्थिती काय हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. एकीकडे आपला नारा काय आहे, अबकी बार 400 पार, अबकी बार, अबकी बार. आणि राहुल गांधींचा नारा काय आहे, अबकी बार 40 पार. त्यांच्या 40 निवडून येणार नाही आहेत. मग जे विकास करतायत, जे तुमच्या पाठीशी उभे राहतात, अशा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी उभे राहा. 19 तारखेला मी तुम्हाला विनंती करतो, सकाळी उठून तुम्ही ज्यावेळी मतदान केंद्रावर जाऊन कमळाची बटन दाबाल, मत नेते साहेबांना मिळेल, मत मोदीजींना मिळेल आणि शॉक काँग्रेस पक्षाला लागेल. काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी धिंगाणा घालल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या अशोकराव नेत्यांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, जय भारत.